नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तराठी परीक्षामध्ये लेखक आणि त्यांची टोपण नावे हा सुद्धा एक क्वेश्चन असतो आणि त्याच्यापैकी दोन ते तीन क्वेश्चन हे विचारलेले असतात आतापर्यंत प्रत्येक शिपमध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे तर मित्रांनो हा क्वेश्चन जर तुम्ही केला जवळजवळ चाळीस लेखक आहेत त्यांची टोपण नावे त्यापैकी तुम्हाला तीन मार्क तुमचे फिक्स होतील तर बघा जास्त वेळ न घालवतो आपण व्हिडिओ लगेच सुरू करूया लेखक आणि त्यांची टोपण नावे त्यामध्ये पहिलं नाव आहे विनायक जनार्दन करंदीकर हा जे लेखक आहेत त्यांचं टोपण नाव आहे विनायक कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन्स आणि राम गणेश गडकरी हे बऱ्याच वेळा पडलेल्या परीक्षेला आत्तासुद्धा गोविंदाग्रज राम गणेश गडकरी हे जे लेखक आहेत ते गोविंदाग्रज किंवा बाळकराम या नावाने लेखन करतात पुढचा जो प्रश्न आहे किंवा पुढचे जे लेखक आहेत त्यात आहेत हरी देशमुख आणि ते लोकहितवादी या नावानं ओळखले जातात दत्तात्रय दा कोंडो घाटे हे जे लेखक आहेत ते दत्त या नावाने ओळखले जातात त्या नावाने लेखन करतात प्रल्हाद केशवात्रे केशव कुमार किंवा प्रखयात्रे असं सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या नावाने लेखन केलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावाने लेखन करतात हा प्रश्न आता सुद्धा पडला होता बालकवी नावाचा त्याच्यानंतर नाधो महानोर म्हणजेच रानकवी त्याच्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते बी या नावाने लेखन करतात त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर हे यशवंत नावाने लेखन करतात त्याच्यानंतर दिनकर गंगाधर केळकर अज्ञात वासी नावाने लेखन करतात दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत या नावाने लेखन करतात नारायण सूर्यजीपंत ठोसर हे रामदास या नावाने लेखन करतात त्याच्यानंतर पुढचे लेखक आहेत कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत हे सुद्धा आय एम पी आहे बऱ्याच परीक्षेत पडलेलं आहे विष्णू वामन शिडगा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे सुद्धा आय एम पी आहे एकदम प्रश्न त्याच्यानंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे जे आरती प्रभू या नावाने लेखन करतात काशीनाथ हरी मोदक माधवानुज या नावाने लेखन करतात त्याच्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी किंवा मराठी भाषेचे पाणिनी या नावाने लेखन करतात त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर हे विदा करंदीकर या नावाने लेखन करतात मोरोपंत रामचंद्र पडारकर हे मोरोपंत या नावाने लेखन करतात हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी त्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर निवृत्ती रामजी पाटील हे आहेत ते पी सी सावळाराम पी सावळाराम या नावाने लेखन करतात त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे हे अनिल नावाने लेखन करतात बासी मर्डेकर हे निसर्गप्रेमी मराठी कवीचे जनक असे ओळखले जातात त्यानंतर रघुनाथ चंद्रावरकर हे रघुनाथ पंडित या नावाने ओळखतात पुढचे जे लेखक आहेत ते आहेत नाची केळकर हे साहित्य सम्राट या नावाने लेखन करतात सावित्रीबाई फुले हे आहेत आधुनिक मराठी आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून ओळखतात त्यानंतर पुढचं जे लेखक आहे ते माधव त्र्यंबक पटवर्धन हे माधव जुलियन या नावाने लेखन करतात यशवंत दिनकर पेंढारकर हे महाराष्ट्र कवी या नावाने लेखन करतात संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री त्यानंतर सौदागर नागनाथ मोरे हे छोटा गंधर्व नावान लेखन करतात शाहीर राम जोशी हे शाहिरांचा शाहीर या नावाने लेखन करतात त्यानंतर नवक केळकर फुलांचे कवी त्यानंतर माणिक शंकर गोडघाटे हे ग्रेस यांना नावाने लेखन करतात दादू दादोबा पांडुरंग तरकडकर हे मराठी भाषेचे पाणनी त्यानंतर सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार आणि गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार नारायण वामन टिळक हे रेव्हिडंट टिळक आणि वसंत ना मंगळवेडेकर हे राजा मंगळवेडेकर या नावाने ओळखले जातात तर हे तीन मार्क तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातील मित्रांनो दोन ते तीन क्वेश्चन प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक शेमध्ये त्याचे बघायला मिळतात तर असेच क्वेश्चन तुम्हाला बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तसेच कमेंट्समध्ये सांगा मला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करायला विसरतो